सर काय शुभेच्छा द्याल दिवाळी निमित्त? दिंडोशी विधानसभेमध्ये पहिल्यांदा मी असे शुभेच्छा देतो की जो कोरोना काळमधनं लोकांनी आज उभा राहायची सुरुवात केलेली आणि आज लक्ष्मीपूजनचा दिवस आहे त्या निमित्ताने मी लक्ष्मीला असं निवेदन विनंती करतो की करोना काळामधल्या ज्या सुख जे दुःख होतं हे दुःख हो साफ होऊन त्या ठिकाणी आज सगळ्यांना आशीर्वाद द्यावा आणि सगळ्यांचं की शुभकामना पुरी करावा मी ही पहिली शुभेच्छा देतो. तसेच अरुण माझे पत्रकार मित्र आहेत हे वारंवार मला कधी विसरत नाहीत आणि त्यांना पहिले दिवाळीची हार्दिक शुभेच्छा देतो. त्याच्यानंतर मी की माझी अशी इच्छा आहे की अरुण हमेशासाठी सहकार्य करतात आणि प्रत्येक आपल्या विभागामध्ये फिरतात आणि त्याच्यानंतर त्यांनी हमेशा सहकार्य लोकांना करत गेले की कोणावरती अन्याय होतो कोणावरती काय होतं इतर गोष्टी पोलीस स्टेशन असो या गोष्टी असो त्यांनी हमेशा केले त्या ठिकाणी तो विचार करत नाही की हा पक्षाचा आहे का तो पक्षाचा आहे का हा आहे. एक मित्र म्हणून भावना एक चांगल्या पद्धतीने तर सहकार्य मला तर कंपल्सरी सहकार्य त्यांचं असतंच पण त्यांना मी परत बी एक बार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि असेच त्याला अरुणला मी सांगतो की आमच्या 38 वार्ड विभागामध्ये की खूप अशा गंभीर थोड्या समस्या आहेत. आम्ही बीएमसीला बी लेटर वगैरे दिलेले तात्पुरता करत आहेत आजूबी करत आहेत पण माझं म्हणणं अरुणने मी थोडंसं आम्हाला सहकार्य करावा की आमच्या विभागामधून पाण्याची एवढी समस्या गंभीर आहे की आज तर कधी ह्या 2-5-10 वर्षामध्ये समस्या कधी अशा आढळून नाही आल्या. पण मी हेच विचार करतो की अरुणला अजून परत एक बार विनंती करतो की आमचं एकच मागणी थोडंसं साफसफाईवरती आपण अधिकाऱ्यांना बी भेटू तुमच्या माध्यमातून. कारण काय होतं तुम्ही कान टोचलेलं दुखत नाही आम्ही का कान टोचलेलं थोडं दुखले जातात. पण त्या हिशोबाने की एक दिवस असा विचार चालू आहे की आता बीएमसीला पत्रकार तो दिलेले आहेत लेटर वगैरे केलेले पण त्यांनी जर नाही ऐकलंच नाही त्यांनी ते लोकांच्या समस्या जर दूर केल्या तर माझा असा विचार आहे की मीडियांच्या माध्यमातून आणि लोकांच्या समस्यातून आणि लोकांच्या माध्यमातून की दिवाळीच्या नंतर अगर पाण्याचा प्रश्न नाही संकेतसाहेबांनी नाही केला आणि बीएमसीवाल्यांनी नाही दखल घेतली तर त्यासाठी मी उपोजिशनला बी बसायची तयारी मी करणार आहे आणि आंदोलन बी करणार आहे आणि मोर्चाची बी माझी तयारी आहे. पण माझं कळकळीची विनंती बीएमसी अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांना आणि आमच्या त्याला ताईक लोकांना बी आणि कार्यकर्त्यांना बी किंवा लोकांच्या समस्या ज्या असतात त्या पहिल्या उभा राहा. कारण की बघा मोठा माणूस त्याच्याकडं सगळ्या सुविधा असतात पण गाय गरीब नडतो कशासाठी खाली त्याला पाणी साफ गटरा साफसफाई आणि ह्याच्यासाठी तो तुमच्यापर्यंत हात जोडून येतो. पण त्याच्यासाठी मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो बीएमसीवाल्या अधिकाऱ्यांना की तातडीने आमच्या लोकांच्या जनतेचे सवाल सोडावा हेच मी त्यांना अजूनही हात जोडून विनंती करतो. मी माझे एवढं बोलून 2 शब्द पुरे करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.